असे प्रश्न आहेत की जे पाहायला गेल्यावर अतिशय अवघड वाटतात आणि ते प्रश्न पाहूनच असं वाटतं की सोडून द्यावेत प्रश्न सोडवूच नाही आता हा चार्ट पाहायला गेला तुम्हाला वाटतं सर काय अवघड आहे अतिशय अवघड करून टाकलं अतिशय सोपं आहे मी तुम्हाला सांगतो शेवटपर्यंत हे लेक्चर पहा नेहमी चिन्हांच्या लढाईमध्ये ज्या वाकड्या मार्गाने चालतात वाईट मार्गाने चालतात ते जिंकतात नेहमी चिन्हांची दिशा जर वेगवेगळ्या दिशेत असेल निष्कर्षच येत नाही तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी आतापर्यंत कळलं असेल सगळं पण मी तरी पण खूप वेळाचा प्रॅक्टिस घेतोय मला हंड्रेड पर्सेंट पाहिजे प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये जर अशा प्रकारचा प्रश्न विचारला तर या चार टाईपच्या बाहेर जात नाही आणि मी दिलेली ट्रिक लागणार जुळते व्यवस्थित कसे आहात विद्यार्थी मित्रांनो स्मार्टली अभ्यास करताना आज आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहोत त्या टॉपिकचं नाव बघा काय आहे तुलनात्मक संकेत अंक ज्याला इंग्लिशमध्ये कोडेड इन इक्वॉलिटीज किंवा कंपॅरिझन कोडिंग असं देखील म्हटलं जातं आम्हाला बरेचसे कमेंट्स आले की सर कंपॅरिझन कोडिंग किंवा तुलनात्मक संकेत अंकांवर एक व्हिडिओ बनवा कारण हे असे प्रश्न आहेत की जे पाहायला गेल्यावर अतिशय अवघड वाटतात आणि ते प्रश्न पाहूनच असं वाटतं की सोडून द्यावेत प्रश्न सोडवूच नाहीत पण मी तुम्हाला गॅरंटी देतो जेव्हा तुम्ही हे पूर्ण व्हिडिओ लेक्चर पाहाल तेव्हा कोणताही प्रश्न कोणत्याही परीक्षेतला प्रश्न येऊ द्या या टॉपिकवरचा तो तुम्हाला खूप इझिली सुटणारच या आशेने आणि या अपेक्षेने आजचा आपण व्हिडिओ लेक्चर सुरू करूया नमस्कार माझं नाव विजय वाघ आणि विजयपत अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आता या लेक्चरची सुरुवात करताना सकारात्मक विधाने पाहणार आहोत सकारात्मक विधाने म्हणजे पॉझिटिव्ह स्टेटमेंट्स काही स्टेटमेंट्स असतात की जे पॉझिटिव्ह असतात म्हणजे उदाहरणार्थ बघा आता एक एक सेंटेन्स बघू आपण इंग्लिशमध्ये पण बघू आणि मराठीमध्ये पण पाहू हे पहा ए हा बी पेक्षा मोठा आहे ए हा बी पेक्षा मोठा आहे याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणणार ए इज ग्रेटर दॅन बी नंतर ए हा बी पेक्षा लहान आहे त्याला आपण कसं म्हणणार ए इज लेस दॅन बी नंतर ए हा ए आणि बी दोन्ही समान आहेत याला आपण म्हणणार ए इज इक्वल टू बी ए हा बी पेक्षा मोठा व समान आहे ए इज ग्रेटर दॅन इक्वल टू बी आणि ए हा बी पेक्षा लहान व समान आहे एज लेस दॅन इक्वल टू बी आता याला आपल्याला चिन्ह द्यायचे म्हणजे याला सांकेतांक द्यायचे आहेत तर ए हा बी पेक्षा मोठा आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे लहानपणापासून आपण हे शिकत आलोय ए हा बी पेक्षा मोठा आहे मग जर मी बी ला इथे ठेवलं ए हा बी पेक्षा मोठा आहे त्याचं चिन्ह येणार हे ए हा मोठा आहे कुणापेक्षा बी पेक्षा आता मग मला सांगा त्याच पद्धतीने ए हा बीपेक्षा लहान आहे हे कसं येणार ए हा बीपेक्षा लहान आहे बरोबर तिसरं वाक्य काय आहे ए व बी समान समान समानतेचं चिन्ह कोणतं आहे बरोबरच चिन्ह ए व बी समान आहेत नंतर काय म्हटलं बघा ए हा बी पेक्षा मोठा व समान आहे ए हा बीपेक्षा मोठा पण आहे समान पण आहे बघा मोठा व समान आहे हे आपण कसं म्हणतो ए हा बी पेक्षा मोठा पण आहे आणि तो समान पण आहे आपण या चिन्हाच्या खाली एक आडवी रेंज देतो याला ऍक्च्युली असं लिहिलं तरी चालतं ए हा पेक्षा मोठा आणि समान आहे अशी एक आडवी रेष पण चालते किंवा अशी एक तिरपी रेष पण चालते हे लक्षात ठेवा नंतर काय आहे ए हा बी पेक्षा लहान आणि समान आहे हे पहा ए हा बी पेक्षा लहान पण आहे आणि समान पण आहे हे होते संकेत अंक या दिलेल्या पाच स्टेटमेंटचे ज्याला आपण इंग्लिशमध्ये स्टेटमेंट म्हणतो आणि मराठीमध्ये विधान म्हणतो येत्या लक्षात तरी येते पॉझिटिव्ह स्टेटमेंट परीक्षेमध्ये कधी कधी नेगेटिव्ह स्टेटमेंट्स पण विचारले जातात कोणते स्टेटमेंट्स आहेत ते पहा हा चार्ट दिलेला आहे नकारात्मक विधाने म्हणजेच नेगेटिव्ह स्टेटमेंट कोणती आहेत पहा ए हा बी पेक्षा मोठा नाही इंग्लिशमध्ये काय म्हंटलय एज नॉट ग्रेटर दॅन बी बघा ना नो आले नॉट आले, आले नाही आलेलं आहे लक्षात येते नेक्स्ट बघा ए हा बी पेक्षा लहान नाही ना म्हटलेलं आहे नो ए इज नॉट स्मॉलर दॅन बी नंतर ए हा पेक्षा मोठाही नाही लहानही नाही ए हा पेक्षा मोठाही नाही समानही नाही ए हा पेक्षा लहानही नाही समानही नाही याचे इंग्लिशमध्ये भाषांतर पण मी दिलेलं आहे बघा ना आता सगळ्या स्टेटमेंट्समध्ये तुम्हाला नाही नॉट हेच दिसत आहे बघा ना नाही नॉट नाही नॉर नाही नॉर नीदर नॉर आपण ज्याला म्हणतो ते पण निगेटिव्हच आहे हे सगळे स्टेटमेंट्स हे आपल्याला सांके आता सांकेत लिहायचे आहे बघा इथे जर तुम्ही पाहिलं आता हा चार्ट पाहायला गेला तुम्हाला वाटतं सर काय अवघड आहे अतिशय अवघड करून टाकलं अतिशय सोपं आहे मी तुम्हाला सांगतो शेवटपर्यंत हे लेक्चर पहा तुम्हाला एकही प्रश्न अवघड जाणार नाही अगदी चुटकीसरशी म्हणजे एका मिनिटाच्या आत उत्तर येतील म्हणजे टॉपिक अवघड आहे हा पण जर मी सांगितला ट्रिकने केलात खूप सोपं जाणार बघा आता ए हा बीपेक्षा मोठा नाही मी इथे काय म्हटलेलं आहे मोठा समान लहान आणि ते संकेताका आका म्हटलेलं आहे एक गोष्ट लक्षात ठेवा आता हे सोडवण्याच्या आधी जेव्हा दोन गोष्टींच दोन व्यक्तींच कंपॅरिझन होत जर कंपॅरिझन करायचं असेल आपल्याला तीनच त्याच्यामध्ये फॅक्टर्स आहेत एक म्हणजे लहान एक म्हणजे मोठा किंवा समान म्हणजे दोन गोष्टींचं कंपॅरिझन करताना ही गोष्ट या गोष्टीपेक्षा एकतर लहान असणार एकतर मोठी असणार किंवा समान असणार याच्या व्यतिरिक्त कंपॅरिझन होऊ शकत नाही पुन्हा एक जर आपल्याला तुलना करायची असेल दोन गोष्टींमध्ये तर पहिली गोष्ट दुसरीपेक्षा एक तर लहान असेल किंवा मोठी असेल किंवा समान असेल मी हेच तीन कॉलम घेतलेले आहेत आता बघा ना ए हा बी पेक्षा मोठा नाही असं म्हटलेलं आहे ए हा बी पेक्षा मोठा नाही जर तो मोठा नाहीये तर तो काय असू शकेल एकतर तो समान असेल किंवा लहान असेल म्हणजे मी काय लिहिणार ए हा बीपेक्षा मोठा नाही याचा अर्थ तो बी पेक्षा एकतर लहान आहे किंवा समान आहे बघा सिंपल आहे येते का लक्षात ए हा बी पेक्षा मोठा नाही याचा अर्थ तो लहान आहे किंवा समान आहे नेक्स्ट बघा ए हा बी पेक्षा लहान नाही आहे जर तो लहान नाही आहे तर तो एकतर मोठा आहे किंवा समान आहे बघा ए हा बीपेक्षा मोठा आहे किंवा समान आहे लक्षात येते का म्हणजे मी काय म्हटले इथे लहान नाही जर तो लहान नाही तर तो नहीं। Actually, नहीं। मोठा आहे किंवा समान आहे सिम्पल आहे की नाही सांगा ऍक्च्युली याची गरजच नाहीये मोठा नाही आहे तर लहान आहे किंवा समान आहे लहान नाही आहे तर मोठा आहे किंवा समान आहे लक्षात ठेवा तिसरं काय म्हटलेलं आहे ए पेक्षा मोठाही नाही आणि लहान पण नाहीये म्हणजे दोन गोष्टींचं कम्पॅरिझन करतो आपण ही गोष्ट याच्यापेक्षा लहान पण नाही आणि मोठी पण नाही आहे म्हणजे काय असणार ती समान असणार बघा ना लहान पण नाही मोठी पण नाही म्हणजे काय उरलं समान म्हणजे ए आणि बी हे आहेत समान बघा ना ए हा बीपेक्षा मोठाही नाही लहानही नाही समान ए हा बीपेक्षा मोठा पण नाही आणि समान पण नाहीये म्हणजे तो मोठा पण नाही समान पण नाही बघा ना मोठा पण नाही समान पण नाही म्हणजे काय उरला लहानच उरला म्हणजे ए हा बीपेक्षा लहा लहान आहे आणि शेवटचं काय असणार ए हा बीपेक्षा लहान पण नाहीये समान पण नाहीये लहान पण नाही समान पण नाही उरला काय मोठा बघा ना लहान पण नाही समान पण नाही उरला मोठा म्हणजे ए पेक्षा मोठा आहे बघा येते का लक्षात म्हणजे तीनच प्रकारे कम्पॅरिझन होऊ शकतं मोठा लहान किंवा समान मोठा नाहीये तर लहान किंवा समान आहे लहान नाहीये तर मोठा किंवा समान आहे लहान पण नाही मोठा पण नाही समान आहे लक्षात येते का लहान पण नाही समान पण नाही उरला काय मोठा मोठा पण नाही समान पण नाही उरलं काय लहान सिम्पल एकदम एकदम सिम्पल याची प्रॅक्टिस करा चार पाच वेळेला कारण याचा उपयोग आपण पुढे करणार आहोत हे लक्षात ठेवा आणि ही आहेत नकारात्मक विधाने आता पाहू आपण पुढचे काही प्रश्न म्हणजे काही आपण सराव पण करणार आहोत नंतर आणि शेवटी जेव्हा तुम्ही या व्हिडिओच्या लेक्चरच्या शेवटपर्यंत पोहोचाल तुम्हाला खूप छान वाटेल इतका सोप्पा आहे टॉपिक फक्त काही ट्रिक्स आहेत त्या ट्रिक्स मी सांगणार आहेत त्या ट्रिक्स लक्षात ठेवल्यात झालं सिंपल टॉपिक झाला हा आता बघा आपण पुढची स्लाइड पाहू आता ही स्लाइड पहा ही स्लाइड ऍक्च्युली आहे ट्रिकची स्लाइड बघा मी दोन नियम दिलेत फक्त नियम क्रमांक एक काय दिलाय चिन्हांचा प्राधान्यक्रम म्हणजे प्रायोरिटी चिन्ह आता तुम्ही बघितलंच मागच्या स्लाइडमध्ये अशाच प्रकारची चिन्ह आपण वापरणार आहोत पहिलं प्राधान्य दुसरे प्राधान्य आणि तिसरे प्राधान्य या चिन्हांना मी दिलेले आहेत आता लक्ष द्या व्यवस्थित जेव्हा कधी पण अशी चिन्ह येतील अशी चिन्ह येतील त्याच्यामध्ये हे जे चिन्ह आहे ना हे चिन्ह जिंकतं हे चिन्ह विनर आहे विनर जिंकणार चिन्ह आहे म्हणजे जर या चिन्हांची लढाई झाली फाईट झाली हे चिन्ह जिंकणार हे चिन्ह फर्स्ट येणार लढाईमध्ये फाईटमध्ये हे चिन्ह जिंकणार दुसरं म्हणजे या लढाईमध्ये दुसरं चिन्ह हे येणार म्हणजे फाईट झाल्यावर जर जिंकायचं असेल तर हे दुसरं येणार आणि तिसरं चिन्ह हे बरोबरचं चिन्ह येणार बघा बरोबरचं चिन्ह हे तिसरं येणार आता एक गोष्ट लक्षात ठेवा बघा ना बरोबरचं चिन्ह तिसरं आलंय म्हणजे ते नेहमी फाईट हरणार आहे कारण तीनच जणांची फाईट होतीये हे बरोबरचं चिन्ह तिसरं येतंय म्हणजे हरत आहे एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जे सरळ आहेत हे चिन्ह सरळ मार्गाने चालणारी जी माणसं आहेत ती या कलियुगाच्या लढाईत आत्ताच्या दुनियेमध्ये नेहमी हरतात बघा जी सरळ मार्गाने चालतात ती हरतात हे ऍक्च्युअली हरणार आहे चिन्ह आहे हे चिन्ह हरतंय लक्षात कसं ठेवणार तुम्ही सरळ मार्गाने चालणारी माणसं हरतात बघा ना हरले हे थर्ड आले मग जिंकत आहे कोण बघा ना वाकडाय हे चिन्ह वाकडं वाकड्या मार्गाने वाईट मार्गाने जे जात आहेत ते जिंकतायत बघा ते विनर आहेत वाईट मार्गाने जे जातात वाकड्या मार्गाने जे जातात ते जिंकतात सरळ मार्गाने जे जात आहेत जी माणसं सरळ मार्गाने जातात ती हरत आहेत आणि दुसरे कोण येत आहेत जे थोडेसे वाकड्या मार्गाने पण चालतात आणि जे थोड्याशा सरळ मार्गाने पण चालतात ते दुसरे येत आहेत म्हणजे बघा जर या चिन्हांची लढाई झाली जिंकतोय कोण जो फक्त वाकड्या मार्गाने म्हणजे वाईट मार्गाने जातोय तो जिंकतोय विनर दुसरा कोण येतोय जो वाकड्या मार्गाने म्हणजे वाईट मार्गाने पण जातोय आणि सरळ मार्गाने पण जातोय थोडासा तो दुसरा येतोय आणि हरतोय कोण जो फक्त सरळ मार्गाने जातोय तो हरतोय इथं पण तेच आहे बघा या चिन्हांच्या लढाईमध्ये वाकड्या मार्गाने जो जातोय तो विनर आहे थोड्याशा वाकड्या मार्गाने आणि थोड्याशा सरळ मार्गाने जातोय तो दुसरा येतोय आणि फक्त सरळ मार्गाने जो जातोय तो तिसरा येतो तो, तो हरतोय ही ट्रिक जर तुम्ही लक्षात ठेवलीत मी तुम्हाला सांगतो आता पुढे घेतो मी प्रश्न तुम्ही सर खरच खूपच सोपं होतं खूपच सोपा आहे हा टॉपिक हा नियम क्रमांक एक लक्षात ठेवा नियम क्रमांक का दोन काय आहे सर्व चिन्हे एकाच दिशेत असावेच एकच डायरेक्शन असावी चिन्हांची म्हणजे काय बघा आता बघा असं आहे ह्याचं जर याची जर दिशा पाहिली बघा इकडेच चालली अशी हे बघा ही एकच दिशा आहे असं चिन्ह आलं एकच आहे बरोबरचं चिन्ह पण चालतं त्याला दिशा नसते बरोबरच्या चिन्हाला बघा ना एकाच दिशेने चिन्ह पाहिजेत मग मी निष्कर्ष काढू शकतो चिन्ह एकाच दिशेने बघा सगळी किंवा या दिशेने पण चालतील असं घ्या चिन्ह बरोबरच चिन्ह तर प्रत्येक दिशेत येतो बघा ना आता ही वरची लाईन सगळी चिन्ह या दिशेने चालली आहेत बघा आणि जी खालची लाईन आहेत सगळी चिन्ह या दिशेने चाललेली आहेत म्हणजे दिशा समान पाहिजे चिन्हांची दिशा समान नसेल तर निष्कर्ष येत नाही ते आपण नंतर पाहणारच आहोत मग नियम दोन लक्षात ठेवा एकाच दिशेत असावेत आणि नियम क्रमांक एक काय आहे नेहमी चिन्हांच्या लढाईमध्ये ज्या वाकड्या मार्गाने चालतात वाईट मार्गाने चालतात ते जिंकतात नेहमी ते नसतील मध्ये ते नसतील तर हे जिंकतील आणि हे दोघे पण मध्ये नसतील तर बिचारे हे सरळ मार्गाने चालणारे जिंकतील जे नेहमी तिसरे येतात मी जे सांगितलं ते फक्त नोट डाऊन करून ठेवा किंवा डोक्यात फिट करून ठेवा पुढच्या स्लाइड मध्ये सगळं स्पष्ट होईल बघा आता पुढची स्लाइड आता हे पहा याच्यामध्ये काय दिलेलं आहे ए बी आणि सी म्हणजे एचं कंपॅरिझन एची तुलना बीशी केलेली आहे आणि बीचं कंपॅरिझन म्हणजे बीची तुलना सी शी केलेली आहे म्हणजे मला काय करायचंय आता ए आणि सी यांच्या मध्ये कोणतं चिन्ह येणार ते मला काढायचंय बघा ना आता ए ची तुलना बी शी बी ची तुलना सीशी मग ए आणि सी शी तुलना काय होणार ते आपल्याला बघायचंय आता मला सांगा ए आणि बी मध्ये हे चिन्ह आहे बघा वाकड्या मार्गाने जातात बी आणि सी मध्ये पण वाकड्या मार्गाने चालणारी माणसं आता दोघांमध्ये जर फाईट होती तर ऑब्विसली दोघांपैकी कोण ना कोण -कौन जिंकणारच ना आणि वाकड्या मार्गाने चालणारे हे विनर असतात तेच जिंकणार बघा तेच चिन्ह आलं इकडे बघा आता इकडे पण ए आणि सी मध्ये मला चिन्ह काढायचंय बघा ना ए आणि बी मध्ये हे चिन्ह आहे फक्त वाकड्या मार्गाने चालणारी बी आणि सी मध्ये कोणतं चिन्ह आहे वाकड्या मार्गाने चालणारी पण आणि सरळ मार्गाने पण चालणारी मला सांगा या दोन चिन्हांमध्ये फाईट झाली जिंकतय कोण फक्त वाकड्या मार्गाने चालणारी जिंकणार बघा ना हेच विनर आहेत इकडे बघा इकडे पण सेम आहे ए आणि सी वाकड्या मार्गाने प्लस सरळ मार्गाने आणि इथे फक्त वाकड्या मार्गाने कोण जिंकणार आहे फक्त वाकड्या मार्गाने चालणारी पण इथे बघा आता इथे जर ए आणि सी च मला कंपॅरिझन करायचं झालं इथे पण वाकड्या मार्गाने प्लस सरळ मार्गाने दोन्ही मार्गाने चालणारी माणसं आहेत इथे पण वाकड्या आणि सरळ मार्गाने चालणारी आहेत दोघांमध्ये फाईट झाली तर कोणतरी नुण जिंकणारच की नाही नुण याचं उत्तर हे येणार लक्षात येते का बघा किती सिम्पल आहे इथे मला सांगा चला ए आणि सी आहे या दोघांच्या मध्ये चिन्ह कोणती आहेत फक्त वाकड्या मार्गाने चालणारी आणि सरळ मार्गाने चालणारी सरळ मार्गाने चालणारे कधी जिंकतात का रे कधीच नाही जिंकत वाकड्या मार्गाने चालणारे जिंकणार या दोघांच्या फाईटमध्ये डायरेक्ट ठेवत इथे बघा ए आणि सी मध्ये सरळ मार्गाने वाकड्या मार्गाने कोण जिंकणार वाकड्या मार्गाने इथे बघा ए आणि सी मध्ये कम्पॅरिझन सरळ मार्गाने सरळ प्लस वाकड्या मार्गाने कोण जिंकणार सरळ प्लस वाकड्या मार्गाने बघा ना किती सिंपल आहे ए आणि सी मध्ये बघा सरळ मार्गाने सरळ आणि वाकड्या मार्गाने बघा सरळ आणि वाकड्या मार्गाने शेवटचं बघा इथे पण सरळ मार्गाने चालणारी इथे पण सरळ मार्गाने चालणारी ह्यांच्यापैकी कोणतरी जिंकेल की नाही इथे फक्त येणार ए इक्वल टू सी कारण दोघांपैकी कोण ना कोणतं जिंकणार लक्षात येते का मी काय सांगतोय एकदम सोपं आहे बघा हे जर नियम लक्षात ठेवले ना तुम्ही दोन काहीच नाहीये आणि हा एक गोष्ट बघा सगळे चिन्ह एकाच दिशेत आहेत हा नियम क्रमांक दोन जो आहे सगळी चिन्ह बघा एकाच दिशेत आहेत एकाच दिशेने चिन्ह जातात एक पण चिन्ह उलट सुलट नाहीये उलट सुलट चिन्ह आलं तर काय ते आहे पुढे पण आता सध्या तरी सगळी चिन्ह एकाच दिशेने आहेत आता आपण काय करूया चिन्हांची दिशा दुसऱ्या साईडने घेऊयात बघा आता दुसरा बघा प्रश्न दिशा सगळ्या या दिशेने केलेल्या आहेत तिकडे चालली आहेत बघा चिन्ह आता ए आणि सी मध्ये मला असं वाटतं माझ्या आधी तुम्हीच काढाल बघा ना याची पण दिशा ही आहे याची पण दिशा ही आहे या दिशेने आणि वाकड्या मार्गाने चालणारी माणसं वाकड्या मार्गाने चालणारी माणसं दोघांपैकी कोण ना कोण तर जिंकणारच की नाही इथे सांगाय चला आता ए आणि सी मध्ये वाकड्या मार्गाने चालणारी माणसं पण आहेत आणि वाकड्या मार्गाने प्लस सरळ मार्गाने पण चालणारी माणसं आहेत कोण जिंकणार फक्त वाकड्या मार्गाने चालणारी कारण ते सगळ्यात जास्त विनर आहेत ते इकडे बघा ए आणि सी मध्ये कोण जिंकणार याच्यामध्ये वाकड्या मार्गाने चालणारी माणसं इथे ए आणि सी मध्ये बघा वाकड्या मार्गाने प्लस सरळ मार्गाने वाकड्या मार्गाने प्लस सरळ मार्गाने म्हणजे खाली रेश आहे ना ती सरळ मार्गाने वाकडा सरळ वाकडा सरळ कोण जिंकणार आहे दोघांपैकी कोण ना कोण जिंकणारच ना इथे सांगा मला चला सरळ मार्गाने पण आहेत वाकड्या मार्गाने पण आहेत कोण जिंकणार सरळ मार्गाने तर जिंकतच नाहीत कधी बघा किती सिम्पल आहे इथे पण बघा सरळ मार्ग वाकड्या मार्ग इथे पण सरळ मार्ग सरळ प्लस वाकडा मार्ग इथे बघा सरळ मार्ग सरळ प्लस वाकडा मार्ग आणि शेवटी सरळ मार्ग सरळ मार्ग असेल तर एज इक्वल टू सी असं येणार कारण दोघांपैकी कोण ना कोणता जिंकणार की नाही सिंपल सांगा अतिशय सिम्पल आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो जी ट्रिक सांगितली मी ती एकदा डोक्यात बसली तुम्हाला पुढचे कोणतेही प्रश्न येऊ द्या बघा ना मी सगळे डिफिकल्ट प्रश्न घेतोय तुम्हाला कळून जाईल की सर खरंच सोपं होत आहे आता तुमच्या डोक्यात प्रश्न येतोय की सर जर चिन्हांची दिशा बदलली तर काय म्हणजे एक चिन्ह असं आहे आणि एक चिन्ह असं आहे तर काय तर आपण बघूया ते पुढच्या स्लाइडमध्ये बघा इथे बघा काय दिलेलं आहे बघा मी चिन्हे उलटसुलट म्हणजेच वेगवेगळ्या दिशेत असतील तर निष्कर्ष येणार नाही अतिशय सोपा प्रश्न होऊन जातो म्हणजे जर चुकून चिन्ह उलट्या म्हणजे वेगवेगळ्या दिशेने आली उलट सुलट आली याची दिशाही याची दिशाही निष्कर्ष येत नाही बघा देर इज नो कन्क्लुजन बघा ए बी आणि सी आता मला ए आणि सी मध्ये जर रिलेशन किंवा जर कंपॅरिझन करायचं असेल तर बघा ना याचं हे चिन्ह या दिशेने हे चिन्ह त्या दिशेने म्हणजे बी आणि सी च्या मध्ये चिन्ह इकडे चाललंय ए आणि बी च्या मधलं चिन्ह या दिशेने चाललंय वेगवेगळी दिशा आहे निष्कर्ष येणार नाही ए आणि सी मध्ये निष्कर्षच नाही आणि निष्कर्ष नाही याला कोणतं चिन्ह नाहीये बघा ना ह्याचं तोंड या दिशेने याचं तोंड त्या दिशेने ए आणि सी मध्ये निष्कर्षच नाही इथे पण बघा इकडे इकडे निष्कर्ष नाही निष्कर्ष नाही निष्कर्ष नाही बघा ना, 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 ना दिशा बघा ना वेगवेगळ्यात इथे दिशा बघा वेगवेगळ्यात निष्कर्ष नाही कशातच निष्कर्ष येणार नाही ना कारण चिन्हांची दिशाच वेगवेगळी आहे बघा आहे की नाही सिम्पल सांगा म्हणजे चिन्हांची दिशा जर वेगवेगळ्या दिशेत असेल निष्कर्षच येत नाही निष्कर्ष कधी येतो जेव्हा चिन्हांची दिशा एकाच दिशेने पाहिजे एकाच दिशेने पाहिजे एक तर या दिशेने किंवा या दिशेने येते hey, की नाही लक्षात सांगा हे फक्त डोक्यात ठेवा आणि मी सांगितलेला क्रम लक्षात ठेवा प्रायोरिटी आधी कोण जिंकतं विनर तर फक्त वाकड्या मार्गाने चालणारी माणसं एकतर असं असेल किंवा या दिशेने असेल दोन नंबरचे विनर कोण आहेत एकतर वाकड्या मार्गाने किंवा काही सरळ मार्गाने तिसरा नंबर कोणाचा सरळ मार्गाने चालणारी माणसं लक्षात येते की नाही सांगा आता आपण याच्यावर काही सराव घेऊया म्हणजे सराव झाल्यावर डायरेक्ट जेव्हा आपण प्रश्न घेऊ तेव्हा तुम्हाला खूप सोपं जाईल ते बघा आता आता याच्यामध्ये मी सरावासाठी एक तुम्हाला विधान दिलेलं आहे परीक्षेमध्ये असं स्टेटमेंट दिलं जातं बघा ना स्टेटमेंट किती लांब लचक आहे ए पासून एफ पर्यंत आहे पण काही घाबरून जायचं नाही आपण आता प्रॅक्टिस करतो जर तुम्हाला विचारलं ए आणि डी यांची तुलना करा यांची तुलना करायची आहे आता बघा ए कुठे आहे इथे आहे आणि डी इथे आहे म्हणजे मला एवढाच भाग पाहायचा आहे ए पासून डी पर्यंतची मला करायची आहे तुलना आता मला सांगा ए आणि डी याच्यामध्ये चिन्ह आहेत तीन प्रकारचे चिन्ह आहेत एक हे चिन्ह आहे एक हे चिन्ह आहे आणि एक हे चिन्ह आहे मला सांगा पहिली गोष्ट चिन्हांची दिशा एकाच दिशेत आहे का बघा ना एकाच दिशेत आहे हे चिन्ह पण इथे हे चिन्ह पण इथे आणि बरोबरचं चिन्ह याला तर दिशा नसतेच मग चिन्हांची दिशा तर सेम आहे बघा ना एक वाकड्या मार्गाने चालणारं चिन्ह सरळ मार्गाने वाकडा मार्ग प्लस सरळ मार्ग कोण जिंकतं मला सांगा कोण जिंकणार हेच चिन्ह जिंकतं की नाही हे विनर आहे मग मला सांगा ए आणि ची तुलना करायची असेल डायरेक्ट हे उत्तर येणार ए ग्रेटर आहे डी हे आणि हे चिन्ह तर गेली बाद झाली हरली ती चिन्हांच्या फाईटमध्ये सिम्पल आहे की नाही सांगा आता पुढचा प्रश्न काय दिलाय बघा सी आणि ई बघा मी ते लिहून घेतलं सी आणि ई कुठे हे बघा सी इथे आहे ई इथे आहे त्याला मी गोल करून घेतलं सी आणि ई एकाच दिशेने चिन्ह आहेत आहेत कारण बरोबर चिन्हाला दिशाच नसते मला सांगा सी आणि ई मध्ये हे दोन चिन्ह आहेत या दोन चिन्हांच्या फाईटमध्ये कोणतं चिन्ह जिंकतं हे चिन्ह जिंकतं ना जे वाकड्या मार्गाने प्लस थोडस सरळ मार्गाने म्हणजे यांच्यामध्ये हे सी आणि एफ यांची तुलना करूया सी आणि एफ बघा सी कुठे सी इथे एफ इथे मला सांगा सी आणि एफ सगळे चिन्ह एकाच दिशेने आहेत बघा दिशा पण सेम आहे एक दोन आणि तीन चिन्ह आहेत याच्यामध्ये विनर कोण असेल सांगा या तिन्ही चिन्हांमध्ये कोणतेही चिन्ह हे किंवा हे काय ना बघा कारण सरळ मार्गाने चालणारी जिंकतच नाही पुढे म्हटले बी आणि ई यांची तुलना आता बघा बी आणि ई कुठे आहे इथे आहे बी आणि इथे आहे ई बी आणि ई मध्ये मला सांगा हे बर एक चिन्ह आहे हे एक चिन्ह आहे हे एक चिन्ह आहे हे बरोबर जी सरळ मार्गाने चालतात माणसं तिथं हरतातच कोणतं चिन्ह जिंकणार हे चिन्ह जिंकणार बघा सिम्पल आहे की नाही सांगा मला म्हणजे जर तुम्हाला ती प्रायोरिटी प्राधान्यक्रम कळाला चिन्हांचा एकही प्रश्न अवघड हो नाही अजून काही प्रॅक्टिस करूया आपण आता बघा याच्यामध्ये पहिली पहिला जो प्रश्न आहे ए आणि सी यांची तुलना करायची आहे बघा ना आता मी कशालाच अंडरलाईन हे करत ए आणि सी याच्यावरच कॉन्सन्ट्रेट करा फक्त ए आणि सी यांच्यामध्ये बघा ना बरोबरचं चिन्ह बरोबरच चिन्ह कोण जिंकणार आहे बरोबरचं चिन्ह जिंकणार आहे दुसरा पर्यायच नाही नेक्स्ट बघा बी आणि e, ई यांची तुलना बी कुठे आहे बी इथे आणि ई इथे बघा ना बी आणि ई यांच्यामध्ये एक चिन्ह सरळ आहे एक सरळ प्लस वाकडा आहे एक सरळ प्लस वाकडाय कोण जिंकणार आहे सरळ प्लस वाकडं बघा ना नंतर सी आणि ई यांची तुलना सी इथे आहे ई इथे आहे बघा ना दोन्ही चिन्ह एकाच दिशेत आहेत हे एक चिन्ह आणि हे चिन्ह या दोघांमध्ये कोणतं चिन्ह जिंकणार सेम चिन्ह जे आहे ते आता सी आणि एफ यांची तुलना सी कुठे सी इथे आणि एफ इथे बघा ना सरळ प्लस वाकडं सरळ प्लस वाकडं फक्त वाकडं जर असं चिन्ह आलं तर तेच जिंकणार ना तेच जिंकलं आणि हो चिन्हांची दिशा पण एकाच दिशेने आहे ई आणि एच यांची तुलना बघा ई आणि एच ई कुठे इथे आणि एच इथे बघा ना ई आणि एच मध्ये पहिलं हे चिन्ह आहे नंतर हे चिन्ह आहे हे चिन्ह कोणतं चिन्ह विनर आहे फक्त वाकड बघा किती सिंपल आहे अजून आपण प्रॅक्टिस करू एक स्लाइड आणि नंतर डायरेक्ट आपण प्रकाराला सुरुवात करू टोटल चार प्रकार आहेत चार प्रकाराच्या बाहेर प्रश्न जात नाहीत आणि हे ट्रिक कळाली तुम्हाला मी सांगतो तुम्हाला कुठलाही प्रश्न येऊ द्या इट विल बी व्हेरी इझी घेऊया आपण पुढची स्लाईड आता बघा याच्यामध्ये लांब लचक आहे ए पासून एच पर्यंत घाबरून जायचं नाही A ए आणि सी यांची तुलना करायला सांगितली मी ए आणि सी इथे लिहिलं बघा ना ए पासून सी पर्यंत जर मी इथे पाहिलं बघा हे एक चिन्ह आहे हे एक चिन्ह आहे कोणतं चिन्ह जिंकतं हे चिन्ह जिंकणार ए आणि डी यांची तुलना हे बघा ए लिहिलं डी लिहिलं ए इथे आहे डी इथे आहे चिन्ह बघा एक बरोबरच आहे एक हे आहे आणि एक सरळ प्लस वाकड आहे फक्त वाकडे चिन्ह जिंकणार की नाही जिंकलं ते चिन्ह प्रॅक्टिस मी का घेतोय खूप तुम्हाला तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी आतापर्यंत कळलं असेल सगळं पण मी तरी पण खूप वेळा काय प्रॅक्टिस घेतोय मला हंड्रेड पर्सेंट अॅक्युरेसी पाहिजे म्हणजे हंड्रेड पर्सेंट तुम्हाला जर कळालं की न बघता पूर्ण फक्त एक सिक्वेन्स पाहिला आणि सिक्वेन्स पाहूनच मला डायरेक्ट उत्तर कळतंय अंडरलाईन न करता मी आता अंडरलाईन आणि गोल तरी करतोय ते न करता फक्त डोळ्याच्या नजरेने डोळ्याच्या मुवमेंटने जर मला कळालं हे तर बेस्ट पाच दहा सेकंद तरी वाचतात ना परीक्षेमध्ये त्याच्यातच दुसरे प्रश्न सोडून होतात ए आणि ई यांची तुलना ए आणि ई ए बघा ए इथे इथे बघा ना किती लांब आहे काय काळजी करायची गरज नाही चिन्ह चाललंय चाललंय अरे चिन्ह पलटलं चिन्ह उलट सुलट झालंय बघा ना ह्या चिन्हाची दिशा अशी आहे या चिन्हाची दिशा अशी आहे पण या चिन्हाची दिशा अशी आहे ई पर्यंत जाता जाता चिन्हांची दिशा पलटली उलट सुलट झाली निष्कर्ष येत नाही सिम्पल सिम्पल लॉजिक ए आणि ई e मध्ये निष्कर्षच नाहीये बघा ना तुम्ही बघत चला फक्त किती सोपं होऊन जातं गणित जर या गोष्टी कळल्या तर आता बघा ना सी आणि ई e, यांची तुलना हे बघा सी आणि ई e, यांची तुलना कॉन्सन्ट्रेट फक्त सी आणि ई e वर करा मध्ये कोणती चिन्ह आहेत एक या दिशेने चाललंय आणि एक या दिशेने चाललंय चिन्ह पलटली चिन्ह पलटली निष्कर्ष नाही हे बघा डी आणि जी डी इथे जी इथे आहे येईल डी आणि जी बघा एकच दिशेने चिन्ह आहेत याची पण ही दिशा याची पण ही दिशा एक दोन तीन चिन्ह आहेत डी आणि जी मध्ये कोणतं चिन्ह जिंकणार बरं हे चिन्ह जिंकणार डी आणि जी याच्यामध्ये निष्कर्ष येणार ते हे चिन्ह जिंकलं लक्षात येत आहे आता पुढे काय म्हंटल बघा बी आणि एफ यांची तुलना बी आणि एफ यांची तुलना बघा बी इथे आहे एफ इथे आहे बघा ना बी आणि एफ च्या मध्ये एक चिन्ह इथे चाललंय एक चिन्ह इथे चाललंय लगेच चिन्ह दिशा पलटली चिन्हाने दिशा पलटली ने पलटली निष्कर्ष नाही लगेच पलटल्या पलटल्या समजून जायचं निष्कर्ष येणार नाही सी आणि एफ यांची तुलना बघा सी इथे आहे एफ इथे आहे बघा ना सी पासून चिन्ह असं चाललंय लगेच पलटली दिशा इकडे आली निष्कर्ष नाही एफ आणि एच यांची तुलना बघा एफ आणि एच ये येस याचा निष्कर्ष निघेल बघा एफ आणि एच ह्याला तर दिशा नाहीये ही तर दिशा याच दिशेने हे एक चिन्ह आणि एक चिन्ह कोणतं चिन्ह जिंकणार हे चिन्ह जिंकणार बघा डी आणि एफ यांची तुलना डी इथे आहे एफ इथे आहे एकाच दिशेने चाललेले आहेत हे आणि हे चिन्ह कोणतं चिन्ह जिंकणार हे चिन्ह जिंकणं म्हणजे फक्त जे वाकड्या मार्गाने जातात माणसं ते जिंकतात बघा बी आणि डी यांची तुलना बी इथे डी इथे बी इथे आहे डी इथे आहे बघा ना त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा एक हे चिन्ह आहे एक, एक, एक हे चिन्ह आहे एकाच दिशेने आहेत कोणतं चिन्ह जिंकणार ऐक नाही सिम्पल सांगा सिम्पल खूप आहे फक्त थोडीशी प्रॅक्टिस करा मी तर म्हणतोय फक्त या व्हिडिओ लेक्चरला पॉज करून दोन तीन वेळा सोडवा आहे हे, हे सगळं एका बाजूला पॉज करून ठेवा फक्त प्रश्न लिहा आणि पुन्हा एकदा सोडवा म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की अरे हा मला आता जमत आहे कारण आता आपण प्रकाराला सुरुवात करतो तर सगळ्यात पहिल्यांदा प्रकार नंबर एक पाहू आपण बघूया आपण तो प्रश्न आता बघा प्रश्नाचं स्वरूप कसं असतं पुढे विधान दिलेले असून म्हणजे विधान एक दिलेलं असणार आणि त्याच्यावर आधारित निष्कर्ष पण दिलेले असणार बघा इथे निष्कर्ष दिलेले आहेत त्यापैकी योग्य निष्कर्ष कोणता ते ओळखा म्हणजे पर्याय दिलेले असणार त्या पर्याय मध्ये जे काही ऑप्शन्स दिलेले आहेत वन टू थ्री फोर क्रमांकाचे ते निष्कर्षाला धरून दिलेले आहेत तर ते, ते आपल्याला ओळखायचे आहेत आता विधान जे दिलेले आहे तेचीच आपण प्रॅक्टिस केली होती मागच्या स्लाइडमध्ये आता बघा ना त्यांनी पहिला निष्कर्ष म्हटलाय ए ग्रेटर दॅन ई म्हणजे ए आणि ई याच्यामधलं रिलेशन आपल्याला काढायचं आहे बघा ना ए पासून ई पर्यंत गेलो इथं ए आहे इथे ई आहे मला सांगा बघा ना चिन्ह इथे आहे या दिशेने लगेच चिन्हाने पलटी मारली उलटसुलट झालं चिन्ह मला सांगा पुढे जायची गरजच नाहीये निष्कर्षच येणार नाही पहिलं चुकलं दुसरं बघा एफ आणि ई एफ इथे आहे आणि ई इथे आहे बघा ना एफ आणि ई मध्ये चिन्ह एकाच दिशेने ह्याची पण ही दिशा आहे बरोबरला तर दिशाच नसते आणि हे पण याच दिशेने म्हणजे निष्कर्ष येणार आता एक चिन्ह एफ आणि ई मध्ये हे चिन्ह आहे आणि हे चिन्ह आहे मला सांगा या तिघांच्या लढाईमध्ये कोणतं चिन्ह जिंकणार फक्त वाकडे चिन्ह जिंकणार फक्त वाकडे चिन्ह बघा हे चिन्ह जिंकत मग मी एफ आणि ई लिहिलं तर हे चिन्ह जिंकणार बरोबर की नाही आणि तेच निष्कर्षामध्ये दिलेलं आहे म्हणजे निष्कर्ष क्रमांक दोन बरोबर कुठे आहे ऑप्शन ऑप्शन क्रमांक दोन बरोबर बघा किती सिम्पल आहे म्हणजे फक्त कोड आणि ट्रिक माहीत पाहिजे ती बस विषय मिटला ती ट्रिक माहित असेल प्रायोरिटी माहित असेल कुणाला प्रायोरिटी द्यायची सिंपल फर्स्ट प्रायोरिटी कुणाला आहे ह्याला नंतर ह्याला नंतर बरोबरच्या चिन्हाला उलटी दिशा असेल ह्याला नंतर ह्याला नंतर बरोबरच्या चिन्हाला सिंपल आहे की नाही सांगा पुढचा प्रश्न पहा आता पहा या प्रश्नामध्ये चार चार निष्कर्ष दिलेले आहेत काही काळजी करू नका काही घाबरू नका एकदम सिंपल आहे बघा पहिलं एस आणि पी मध्ये आपल्याला रिलेशन काढायचं आहे एस कुठे आहे एस इथे आहे पी इथे आहे म्हणजे इथून इथपर्यंत बरोबर मी पीच्या खाली पी लिहिला एसच्या खाली एस लिहिला ठीक आहे आता मला सांगा तिघांमध्ये म्हणजे या पी आणि एस मध्ये तीन चिन्ह आहेत की नाही एक हे चिन्ह आहे एक हे चिन्ह आहे आणि एक हे चिन्ह आहे मला सांगा कोणतं चिन्ह जिंकतंय हे चिन्ह जिंकणार फक्त वाकड्या मार्गाने चालणार आहे पी ग्रेटर दॅन एस असं उत्तर येतंय पी ग्रेटर दॅन एस पी हा एस पेक्षा मोठा आहे पण यांनी असं उलट दिलंय ना मग मी काय लिहू शकतो पी इथे लिन एस इथे लिन पी इज ग्रेटर दॅन एस पी हा एस पेक्षा मोठा आहे पण इथे काय दिलंय पी हा एस पेक्षा मोठा पण आहे समान पण आहे तसं नाहीये ना म्हणून ऑप्शन क्रमांक म्हणजे सॉरी निष्कर्ष क्रमांक एक चुकला येते का लक्षात आता पुढे जाऊ आपण यू आणि एस मध्ये काढायचं बघा यू इथे आहे एस इथे आहे एसच्या खाली एस लिहिला यू च्या खाली यू लिहिला आता एस आणि यू मध्ये दोन चिन्ह आहेत एक हे चिन्ह आहे एक हे चिन्ह आहे सरळ मार्गाने जाणारी माणसं तर जिंकतच नाहीत कोणतं जिंकणार हे चिन्ह जिंकणार बघा यू हा एस पेक्षा मोठा आहे यू हा एसपेक्षा मोठा आहे बघा ना इथे पण तेच दिलंय यू हा एस पेक्षा मोठा आहे यू हा एस पेक्षा मोठा आहे असं म्हणायचं कारण काय होत एस हा पेक्षा लहान आहे ना आपण जेव्हा असं चेंज करतो तेव्हा चिन्ह पण पलटणार लक्षात येते का म्हणून म्हणायचं असं एस हा यू पेक्षा लहान आहे बघा नाही ते पण एस हा यू पेक्षा लहान आहे किंवा काय म्हणू शकता यू हा एस पेक्षा मोठा आहे यू हा एसपेक्षा मोठा आहे आहे ना बरोबर निष्कर्ष क्रमांक दोन बरोबर आहे आता जाऊ आपण तिसऱ्या निष्कर्षाकडे निष्कर्ष क्रमांक तीन बघा क्यू आणि टी मध्ये क्यू आणि टी क्यू इथे आहे टी इथे आहे बघा क्यूच्या खाली क्यू लिहिला टीच्या इथे टी लिहिला कोणती चिन्ह आहेत बघा तुम्ही जर ऑब्झर्व केलं हे चिन्ह या दिशेने हे चिन्ह या दिशेने या चिन्हाची चिन दिशा बदलली दिशा जर बदलली निष्कर्ष येत नाही सो क्यू आणि टी मध्ये निष्कर्षच नाहीये चौथं काय आहे आर आणि यू आता आर आणि यू मला इथे दिसतंय हे बघा आर इथे आहे आणि यू इथे आहे जर तुम्ही ऑब्झर्व केलं आर आणि एस मध्ये ही दिशा आहे चिन्हाची एस टी मध्ये ही दिशा आहे एक दिशा इकडे चालली एक दिशा इकडे चालली चिन्हांची निष्कर्षच येत नाही हे पण चुकलं म्हणजे फक्त निष्कर्ष क्रमांक दोन बरोबर आहे इथे आपल्याला ऑप्शन क्रमांक दोन बरोबर आहे बघा आहे की नाही सिम्पल थोडासा फक्त वेळ घालवा हा व्हिडिओ पाहायला नंतर कुठलाच डाऊट येणार नाही जाऊ आपण आता पुढच्या प्रकाराकडे आता हा प्रकार ऍक्च्युली सेमच आहे फक्त काय बदल केला बघूया आपण बघा ना हे जे विधान दिलेलं आहे ना मध्ये तुम्हाला अर्धविराम दिसतोय सेमी कोलन दिसतोय आणि त्याच्या शेजारी बघा सेम सेम दिसतात सेम सेम लेटर्स दिसतात काय करायचं बघा आपण हे एच लेस देन आय आणि हा जो इक्वल टू आहे ना ह्याच्यानंतर जे आणि जे बघा शेजारी शेजारी आहेत की नाही त्याला एकच लिहायचं त्याला मिक्स करायचं त्याला क्लब करायचं त्या दोन जेच्या ठिकाणी एकच जे, जे लिहायचं लक्षात ठेवा नंतर लेस दॅन इक्वल टू के बघा ना के आणि के शेजारी शेजारी आहेत मध्ये सेमी आहे त्या दोघांना मिळून एकच के लिहायचा एकच के नंतर इज इक्वल टू एल ग्रेटर देन ए लक्षात येते का बघा म्हणजे मी काय केलं शेजारी शेजारी जे लेटर्स आहेत जे अल्फाबेट्स आहेत ते मी एकत्र एक मिक्स करून लिहिले आणि बघा मागच्या टाईप सारखाच प्रश्न बनला हा सेम मागच्या टाईप सारखा मग आता हे जे आहे हे मी कसं लिहिलेलं आहे एच लेस दॅन आय इक्वल टू जे लेस देन ऑन इक्वल टू के इज इक्वल टू एल इज ग्रेटर दॅन एम बघा आता आता हेच मी टाईप करून घेतलेलं आहे ते पाहू आपण हे पहा जे लिहिलं होतं तेच इथे मी टाईप करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मला निष्कर्ष शोधायचं सिम्पल हा आता टाईप क्रमांक एकसारखा झाला आपोआप आय आणि एलमध्ये निष्कर्ष बघा ना आय इथे आहे आणि एल इथे आहे मी त्याला गोल करून घेतलं बघा ना बरोबरचं चिन्ह लेस दन इक्वल टू बरोबरचं काय येणार आय एल याच्यामध्ये हेच चिन्ह येणार बघा हेच चिन्ह जिंकतंय म्हणजे निष्कर्ष क्रमांक एक बरोबर आला निष्कर्ष क्रमांक दोन बघूया आपण हे बघा एम आणि के मध्ये बघा एम इथे आहे के इथे आहे मी केच्या च्या खाली के लिहिलं एमच्या इथे एम लिहिलं बरोबरचं चिन्ह ग्रेटर देनचं चिन्ह कोणतं चिन्ह जिंकणार हे चिन्ह जिंकतं म्हणजे एम लेस के असं आलंय एम लेस के इथे आहे का बघा एम लेस देन के आहे ना दुसरं पण बरोबर बघा किती पटापट होईल उलट मी शिकवताना वेळ जाईल पण तुम्ही सोडवताना त्यापेक्षा कमी वेळ जाईल जे आणि एम मध्ये रिलेशन काढायचंय बघा जे इथे आहे एम इथे आहे मी जे लिहितो इथे एम लिहितो बघा ना कोणतं चिन्ह आहे एक चिन्ह इथे चाललंय एक चिन्ह इथे चाललंय एक या दिशेने एक या दिशेने निष्कर्ष येईल का निष्कर्ष येणार नाही म्हणून हे चुकलं सिम्पल आणि पुढचं काय दिलेलं आहे चौथा निष्कर्ष तो आहे एच आणि एम यांच्यामध्ये बघा ना एच इथे आहे आणि एम इथे बघा ना हे चिन्ह या दिशेने चाललेलं आहे हे चिन्ह पण या दिशेने चाललेलं आहे लगेच चिन्ह पलटलं उलट सुलट झालं निष्कर्ष येत नाही म्हणून चौथं पण चुकलं म्हणजे बरोबर कोणतं आहे निष्कर्ष क्रमांक एक आणि निष्कर्ष क्रमांक दोन हे दोनच निष्कर्ष बरोबर आहेत जे आहे आपलं ऑप्शन क्रमांक चार सिंपल बघा किती आहे म्हणजे सोडवायला एका मिनिटापेक्षा कमी वेळ जाणार इनफॅक्ट तुम्हाला तीस सेकंदापेक्षा कमी वेळ जाईल कारण तुम्ही ते स्वतः करताय तुम्हाला शिकवण्याचीच गरज नाही आता असाच सेम अजून एक प्रश्न बघू आपण या प्रकारावर आता बघा प्रश्न आहे सोपा पण थोडासा ट्विस्ट केलेला आहे मी बघा आता याच्यामध्ये काय यू v दे लेस डब्ल्यू आहे आता बघा आतापर्यंत काय होतं डब्ल्यूच्या शेजारी डब्ल्यू असायचा की नाही पण आता इथे डब्ल्यूच्या शेजारी एक्स आलाय बघा पण मला दिसतोय डब्ल्यू तर इथे आहे मग मी काय करेन मी या डब्ल्यूला इकडे घेऊन येईल या डब्ल्यूच्या शेजारी म्हणजे इथे सेमी कॉलम दिला डब्ल्यू हा लेस ऑर इक्वल टू आहे ना बघा ना चिन्हांची दिशा पलटली मी ह्याला असं ट्विस्ट केलं डब्ल्यूला एक्सच्या ठिकाणी लिहिलं एक्सला डब्ल्यूच्या एक ठिकाणी आणि चिन्ह जे या दिशेला होतं त्याला त्या ते दिशेला करून टाकलं सिम्पल आणि नंतर इकडे एक्स ग्रेटर दॅन वाय आहेच एक्सच्या शेजारी एक्स आहे बघा म्हणजे डब्ल्यू आणि डब्ल्यूच्या जागी मी एक डब्ल्यू लिहू शकतो यू लेस दॅन वी लेस दॅन डब्ल्यू नंतर हे चिन्ह दोन एक्सच्या ठिकाणी मी एक एक्स लिहू शकतो ग्रेटर दॅन वाय बघा येते का लक्षात व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवा मी याला फक्त ट्विस्ट केलं का केलं का केलं कारण डब्ल्यू इथे पाहिजे ऍक्च्युली म्हणजे डब्ल्यूच्या च्या शेजारी डब्ल्यू येईल आणि हा एक्स इकडे पाहिजे म्हणजे एक्सच्या शेजारी एक्स येईल म्हणून मी ते असं केलं आता हेच मी टाईप करून घेतो म्हणजे तुम्हाला ते पाहायला आणि सोडवायला जाईल बघा हीच गोष्ट आता आपण टाईप करून घेऊ तर बघा मी हे टाईप करून घेतलेलं आहे आता आपण एक एक निष्कर्ष पाहूया कोणता बरोबर आहे कोणता चुकीचा पहिला कोणता आहे वी आणि एक्स मध्ये बघा वी इथे आहे आणि एक्स इथे आहे बघा दिशा बघा चिन्हांची सेम आहे हे एक चिन्ह आहे आणि एक हे चिन्ह आहे कोणतं चिन्ह जिंकणार ऑब्विसली हे चिन्ह जिंकणार म्हणजे वी आणि एक्स असं येणार पण इथे कोणतं दिलेलं आहे वेगळंच दिलेलं आहे चुकलं दुसरा बघा निष्कर्ष दुसरा निष्कर्ष तो आपण आता यू आणि यू आणि वायमध्ये बघा यू इथे आहे वाय इथे आहे जर तुम्ही पाहिलं यू आणि वायमध्ये हे चिन्ह या दिशेने हे चिन्ह या दिशेने हे चिन्ह या दिशेने पण हे लगेच चिन्ह बदललं बघा हे चिन्ह पलटलं म्हणून एक्स यू आणि वाय मध्ये निष्कर्ष येणार नाही चुकलं पहिले दोन चुकले तिसरं बघा डब्ल्यू आणि वायमध्ये डब्ल्यू आणि वायमध्ये बरोबरचं चिन्ह आहे ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर बरोबरचं चिन्ह येतच नाही कारण ते नेहमी लुझर आहे सगळेच बरोबरचे असले डब्ल्यू आणि वायमध्ये तरच उत्तर येणार बघा ना डब्ल्यू आणि वायमध्ये बरोबरचं चिन्हच नाही उलट सुलट आहे चुकलं हे पण आणि शेवटचं कशामध्ये दिलंय व्ही आणि एक्समध्ये बघा ना व्ही इथे आहे आणि एक्स इथे आहे व्ही आणि एक्समध्ये हे एक चिन्ह आहे आणि हे एक चिन्ह आहे कोणतं चिन्ह जिंकणार हे चिन्ह जिंकणार जे वाकड्या मार्गाने सांगतात म्हणजे वी लेस एक्स चौथ बरोबर आहे फक्त बाकी तिन्ही निष्कर्ष चुकलेत बघा फक्त चौथ निष्कर्ष बरोबर आहे इथे आहे बघा ऑप्शन क्रमांक चार ऐक नाही सिंपल सांगा म्हणजे पटापट -पत्त सुटला जातात प्रश्न हा होता प्रकार क्रमांक दोन आता आपण प्रकार क्रमांक तीन पाहू तो अजून इंटरेस्टिंग आहे पहा आता बघा याच्यामध्ये तुम्ही सोडवायला जर गेला तर तुम्हाला अंदाज येईल की ह्याच्यामध्ये कसं ते फसलेलं आहे एखादा लेटर कसं मधोमध फसलेलं आहे बघा यू पी लेस दॅन डब्ल्यू मी लिहून घेतो इथे यू लेस दॅन इक्वल टू पी लेस दॅन डब्ल्यू हे लिहून घेतलं मी आता बघा ना डब्ल्यू च्या शेजारी डब्ल्यू नाही आहे काही नाहीये बघा ना इथे पी दिसतोय मला तो मध्ये दिसतोय आणि इथे पण पी मध्येच दिसलाय पीच कंपॅरिझन आहे बघा ना पी हा ए पेक्षा मोठा आहे आणि बी पेक्षा लहान आहे बघा पी हा मोठा आहे कुणापेक्षा ए पेक्षा पण बघा ना पी इथे मोठा ऑलरेडी लिहिलाय मी मला जागाच नाहीये ए साठी मग काय करायचं एक वेगळी स्पेस वापरायची वेगळी स्पेस वापरली तर पी मोठा आहे कुणापेक्षा पेक्षा मग पी ला बघा मी असं मोठा करतो ए पेक्षा म्हणजे जर तुम्ही अशी असं तुमचा मोबाईल किंवा लॅपटॉप ज्याच्यावर पण पाहताय तो जर असा फिरवला तुम्ही तर पी तुम्हाला मोठाच दिसेल बघा ए पेक्षा मी फक्त असं उभं लिहिलंय ते पी हा मोठा आहे ए पेक्षा आता पी पेक्षा अजून एक जण मोठा आहे बी पी पेक्षा अजून एक मोठा आहे बी बघ हा तुम्हाला वी दिसतो वी नाही ते लेस दॅन इक्वल टू ची साईन आहे ए पेक्षा मोठा पी पीपेक्षा मोठा बी बघा ना हे दोन मी सोडवले हे असं पण करायचं असतं हे लक्षात ठेवा नेक्स्ट काय दिलंय हे बघा ना बी चे शेजारी बी आहे बी हा डी एवढा आहे बी इक्वल टू डी बघा मी बी इक्वल टू डी ही इक्वल टू ची साईन घेतली मी थोडी आडवी घेतली समजून घ्या आणि डी ग्रेटर दॅन झेड डी हा मोठा आहे बघा मोठ्याला हे चिन्ह दिलं मी मोठा आहे कोणापेक्षा झेड पेक्षा पुन्हा पुन्हा पहा हे असं का करता आलं किंवा का करावं लागलं पीचं कंपॅरिझन यू आणि डब्ल्यू सी पण दिलंय आणि याच पीचं कंपॅरिझन ए आणि बी सी पण दिलंय बघा ना पीचं कंपॅरिझन यू आणि डब्ल्यू सी पण दिलंय आणि पीचं कंपॅरिझन ए आणि बी सी दिलंय म्हणून हे करता आलं करावं लागलं आणि तुम्ही याला घाबरू नका जाऊ हे तर अजून सोपं आहे आता बघा याला मी फक्त एक टाईप करून घेतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित ते लक्षात येईल बघा आता तर हे पहा याला मी इथे टाईप करून घेतलेलं आहे आता आपण एक एक निष्कर्ष सोडूया यू आणि डी मधला निष्कर्ष मला काढायचा आहे, आहे। यू आणि डी बघा यू इथे आहे आणि डी इथे आहे म्हणजे ही लाईन आहे बघा ही लाईन आहे यू आणि डी मध्ये लिहून घेतो मी ती लाईन काय काळजी करू नका बघा यू लेस दॅन इक्वल टू पी लेस दॅन बी इक्वल टू डी म्हणजे मी यू पासून डी पर्यंत लिहून घेतला ऍज इट इज आडवा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आता बघा ना यू आणि डी मध्ये हे तीन चिन्ह आहेत हे चिन्ह हे एक चिन्ह आणि हे एक चिन्ह कोणतं चिन्ह जिंकणार रे हे चिन्ह जिंकणार की नाही फक्त वाकड चिन्ह जिंकणार हे जिंकलं चिन इथे चिन चिन, यू इथे डी म्हणजे यू लेस देन डी हे बरोबर येणार आहे का बघा नाहीये यू लेस देन इक्वल टू डी आहे पहिलं चुकलं सिंपल आहे की नाही बघा आता पुढचं बघा पुढचं याच्यामध्ये काय दिलेलं आहे हे पण खोडतो मी म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल आता बघा नेक्स्ट काय आहे यू आणि ए मध्ये यू आणि ए कुठे आहे बघा यू इथे आहे आणि ए इथे आहे मी आडवलीत होते यू लेस दन इक्वल टू पी आणि पी बघा मोठा आहे कुणापेक्षा पी मोठा आहे कुणापेक्षा ए पेक्षा मला सांगा चिन्हांचं सा उलटसुलट होतात की नाही चिन्ह म्हणजे यू आणि मध्ये निष्कर्ष निघेल का नाही निघणं चुकलं हे पण सिंपल आहे बघा सगळं सगळं सिंपल आहे फक्त ट्रिक लक्षात पाहिजे बस यू आणि झेड मध्ये बघा आता यू आता झेड इथे आहे बघा यू इथे आहे झेड इथे आहे बघूया आपण अडवलितो मी यू लेस दोन इक्वल टू पी पी बघा पी लहान आहे कोणापेक्षा बी पेक्षा इक्वल टू डी आणि डी मोठा आहे झेड पेक्षा बघा ना जर तुम्ही बघितलं चिन्हांची दिशा बघा लगेच उलट होतीये यू आणि झेडमध्ये निष्कर्ष येणार आहे का नाही येणार चुकलं हे पण आणि शेवटचं डब्ल्यू आणि डी मध्ये व्यवस्थित सोडवत चला डब्ल्यू आणि डी मध्ये बघा डब्ल्यू इथे आहे आणि डी इथे आहे जाऊया आपण चला डी पासून जाऊया डी इक्वल टू इथे बी दिसतोय बी मोठा आहे पीपेक्षा आणि पी लहान आहे डब्ल्यू पेक्षा जर तुम्ही बघितलं चिन्ह बघा उलट सुलट होतात निष्कर्ष येणार नाही म्हणजे एकही एक निष्कर्ष बरोबर नाहीये आहे थे थे का इथे ऑप्शन सर्व निष्कर्ष अयोग्य ऑप्शन क्रमांक एक म्हणजे चिन्हांची दिशा जर उलटसुलट झाली समजून जायचं काहीही निष्कर्ष येणार नाही ऑप्शन क्रमांक एक बरोबर आला लक्षात येते काळजी करू नका आपण अजून एक प्रश्न सोडू मग तुम्हाला अजून कॉन्फिडन्स येईल पाहूया आपण पुढचा प्रश्न आता बघा या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे एबीसी आहे सेमीकॉलन बघा सीच्या शेजारी सी आहे म्हणजे मला डायरेक्ट करता येईल ठीक आहे बघा ए नंतर ग्रेटर दॅन इक्वल टू बी बरोबर नंतर बी ग्रेटर दॅन इक्वल टू सी सीला आणि सी दोघांना मी मिक्स केलं क्लब केलं इक्वल टू डी आणि हा डी ग्रेटर दॅन इक्वल टू ई e, असं आलेला आहे बरोबर आता सी जी एच असं रिलेशन आहे बघा ना सी इथे मध्ये चाललंय जी आणि ला जागाच नाही आहे पण ही स्पेस मी वापरू शकतो ना उभी सी मोठा आहे कुणापेक्षा जी पेक्षा बघा सी ला मी मोठं करून टाकलं झी पेक्षा मोठी साईन सी मोठं आहे जी पेक्षा आणि झी इक्वल टू एच इक्वल टू चिन्ह मी असं उभं दिलं बरोबरचं चिन्ह बघा हे लक्षात येते व्यवस्थित नोट करून ठेवा सी जी पेक्षा मोठा झी आणि एच समान सी जी पेक्षा मोठा झी आणि एच समान बघा आता ही जी सेम गोष्ट दिलेली आहे व्यवस्थित लिहून घ्या कारण आता मी हे घालून टाईप करून घेतो म्हणजे आपल्याला हे निष्कर्ष सोडवणं सोपं जाईल पहा आता बघा सेम गोष्ट मी टाईप करून घेतली आता ए आणि एच मध्ये मला निष्कर्ष काढायचा आहे बघा ए इथे आहे आणि एच इथे आहे मी लिहून घेतो ए ग्रेटर दॅन इक्वल टू बी ग्रेटर दॅन इक्वल टू सी सी मोठा आहे झी पेक्षा बघा सी मोठा आहे पेक्षा आणि झी आणि एच समान आहेत चिन्हांची दिशा एकाच दिशेने आहे इथे ए आणि एच मध्ये मला सांगा कोणतं चिन्ह जिंकतंय हे चिन्ह जिंकतंय ए ग्रेटर दॅन एच आहे का आहे निष्कर्ष क्रमांक एक बरोबर बघा किती सिंपल आहे आता पुढचा निष्कर्ष सोडू आपण पुढच्या निष्कर्षामध्ये काय दिलेलं आहे तर ई आणि एमध्ये दिलेलं आहे ई इथे आहे आणि ए इथे आहे चला घ्यायचीच गरज नाही मला सगळे चिन्ह एकाच दिशेने आहेत बघा एकाच दिशेने चिन्ह चाललेली आहेत हे चिन्ह हे हे आणि हे बरोबरचं चिन्ह तर जिंकतच नाही कोणतं चिन्ह जिंकणार ए ग्रेटर दॅन इक्वल टू ई ए।, ए ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू ई बघा ए हा ई पेक्षा मोठा किंवा समान आहे ए हा पेक्षा मोठा किंवा समान आहे बरोबर थोडस उलट दिलंय पण जर वाचलं व्यवस्थित तर कळून जातं आणि पुढचा निष्कर्ष काय दिलाय पुढचा निष्कर्ष आहे बी आणि डी यांच्यामध्ये बघा बी इथे आहे आणि डी इथे आहे बघा याच्यामध्ये दोन चिन्ह आहेत एक हे चिन्ह एक हे चिन्ह कोणतं चिन्ह जिंकणार हे चिन्ह जिंकणार म्हणजे बी ग्रेटर दॅन इक्वल टू डी बघा बी लिहिलं डी लिहिलं हे चिन्ह जिंकलं तेच दिलेलं आहे म्हणजे तिन्ही निष्कर्ष बरोबर आहेत बघा सर्व निष्कर्ष योग्य ऑप्शन क्रमांक चार बरोबर आहे की नाही सिम्पल टाईप सांगा चिन्ह फक्त माहीत पाहिजे कळून जातं आता चौथ्या प्रकारचा प्रश्न किती मोठा आहे बघा पण जेवढा मोठा प्रश्न तेवढा सोपा प्रश्न असणं आता बघा किती मोठा प्रश्न आहे हा आणि मी विद्यार्थ्यांना सारखं सांगतो प्रत्येक वेळेला सांगतो मोठ्या प्रश्नाला घाबरून जायचं नाही मोठा प्रश्न जेवढा असेल तो म्हणजे जेवढा मोठा प्रश्न तेवढा सोपा प्रश्न म्हणजे एक्झामिनरला वाटतं की तुम्ही याची उत्तरं द्यावीत सोपं आहे बाबा फक्त लेंथ मोठा आहे पण आहे सोपा प्रश्न पण तरी मुलं सोडतात बघा ना आपल्याला प्रश्न वाचल्याला अवघड वाटतो पण तेवढाच तो आहे बघा आता त्यांनी काही प्रतीकांचा अर्थ लावलेला आहे इथे पी डेल्टा क्यूचा अर्थ काय बघा पी हा क्यूपेक्षा लहान नाही आता बघा जी मी दुसरी स्लाइड घेतली होती त्याचा उपयोग इथे होतोय पी हा क्यू पेक्षा लहान नाही मला सांगा याचा अर्थ काय पी हा क्यू पेक्षा लहान नाही आहे याचा अर्थ तो मोठा आहे किंवा समान आहे सिम्पल म्हणजे जिथे जिथे डेल्टा येईल तिथे तिथे ग्रेटर दॅन इक्वल टू चिन्ह येणार लक्षात ठेवा स्टारचा पी स्टार क्यूचा अर्थ काय आहे पी हा क्यूपेक्षा मोठा नाही जर तो मोठा नाही तर तो लहान किंवा समान आहे बघा पुन्हा जाऊन ती स्लाईट पर्सेंटेजचा अर्थ काय आहे पी क्यू पेक्षा मोठा नाही आणि त्याच्या एवढा पण नाही मोठा पण नाही त्याच्या एवढा पण नाही म्हणजे लहान आहे म्हणजे स्टार सॉरी पर्सेंटेजचा अर्थ लेस देन डॉलरचा अर्थ काय दिलाय बघा पी की क्यू पेक्षा लहान नाही आणि त्याच्या एवढा नाही म्हणजे काय आहे मोठा आहे ऑब्विसली आणि शेवटचं ऍट द रेटचा अर्थ काय दिलेला आहे मोठा पण नाही लहान पण नाही म्हणजे काय आहे तो समान आहे म्हणजे इथे लिहितो मी पी आणि क्यू हे समान आहे इक्वल टू दिलेल्या विधानानं सत्य मानून वगैरे सगळं दिलेलं आहे हे विधान सत्य आहेत आणि विधान दिलेलं आहे निष्कर्ष दिलेला आहे तुम्हाला पर्यायत्नं उत्तर शोधायचं बघा ना आता बी पर्सेंट एन मला सांगा बी पर्सेंट एन पर्सेंटचा अर्थ काय बघा पर्सेंटचा अर्थ इथे दिलेला आहे पर्सेंट चा अर्थ लेस म्हणजे लेस आता एक गोष्ट लक्षात ठेवा स्मार्टली सोडवायचं असतं बघा ना एन आणि एन शेजारी आहेत मग त्याच्या बदल्यात मी एकच एन घेणार आपला प्रकार क्रमांक दोन होता बघा एकच एन घेतला ठीक आहे आता नंतर एन डेल्टा एफ डेल्टाचा अर्थ काय बघा डेल्टाचा अर्थ इथे दिलाय डेल्टाचा अर्थ ग्रेटर देन उन इक्वल टू ग्रेटर दॅन ओर इक्वल टू एफ आता या दोन एफच्या बदल्यात एकच एफ लिहिला एफ स्टार एच स्टारचा अर्थ काय बघा लेस दॅन ओर इक्वल टू बघा लेस दॅन ओर इक्वल टू एच हे आलं इथे आता लक्ष द्या व्यवस्थित स्मार्ट असतात ना स्मार्ट मुलं काय करणार सर चिन्हांची दिशा तर बदलतीये सारखी निष्कर्षच येत नाहीये बघा ना तुम्ही जर मी तुम्हाला बी आणि एफ मध्ये निष्कर्ष विचारला चिन्हांची दिशा पलटतीय बी आणि एफ मध्ये निष्कर्षच येणार नाही जर मी तुम्हाला एन आणि एच मध्ये निष्कर्ष विचारला ही दिशा इकडे ही दिशा इकडे निष्कर्षच येणार नाही आणि बी आणि एच मध्ये तिथे पण निष्कर्ष येणार नाही कारण चिन्हांची दिशा पलटतीय निष्कर्षच येणार नाही या विधानाला डायरेक्ट उत्तर जर तुमच्याकडे शेवटची पाच दहा सेकंद उरलेली असेल डायरेक्ट उत्तर एकही सत्य नाही पण तरीही आपण सोडूयात बघा पहिलं काय दिलंय एच डॉलर एन डॉलर 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 इथे आहे एच डॉलर एन म्हणजे एच ग्रेटर दॅन एन हे शोधायचं आहे का बघा ना एच इथे आहे एन इथे आहे चिन्ह पलटत आहेत चुकलं नंतर एफ पर्सेंट बी एफ लिहिलं बी लिहिलं पर्सेंटचा अर्थ काय पर्सेंटचा अर्थ लेस दॅन एफ इथं आहे बी इथं आहे चिन्ह पलटतायत चुकलं हे पण बी पर्सेंटेज एच पर्सेंटचा अर्थ लेस दॅन बी लेस दॅन एच बघा ना बी इथे एच इथे दिशा तर खूप वेळा पलटली आहे हे पण चुकलं म्हणून एकही सत्य नाही आहे की नाही सिम्पल सांगा म्हणजे फक्त ऑब्झर्वेशनने उत्तरापर्यंत पोहोचता येतं जर व्यवस्थित स्मार्टली सोडवलं ना मी तुम्हाला सांगतो एक मिनिट खूप झाला हा प्रश्न सोडवायला बाकीच्यांना दोन तीन मिनिटं लागतील पण तुम्ही जर एका मिनिटात सोडवताय किती वेळ वाचवला तुम्ही त्याचा उपयोग पुढचे प्रश्न सोडवण्यात होतो आणि अशीच पोस्ट निघते लक्षात ठेवा आता असाच एक प्रश्न आपण अजून एक पाहूया बघा आता हा प्रश्न काय दिलेला आहे हा जो थिटासारखं चिन्ह दिलेलं आहे या चिन्हाचा अर्थ ए हा बी पेक्षा मोठा नाही ए हा बी पेक्षा मोठा नाही म्हणजे लहान किंवा समान आहे याचा अर्थ काय आहे हा बी पेक्षा लहान किंवा समान नाही लहान पण नाही समान पण नाही म्हणजे मोठा आहे ए हा बी पेक्षा मोठा किंवा समान नाही मोठा पण नाही समान पण नाही म्हणजे लहान आहे आणि ए हा पेक्षा लहान नाही म्हणजे मोठा आहे किंवा समान आहे हे चार कोड दिलेले आहेत तर आता बघा एच डी याचा अर्थ काय आहे ना एच आता याचा अर्थ काय बघा लेस दॅन लेस दॅन ऑर इक्वल टू डी बरोबर आता पुढच्याचा अर्थ काय आहे टी डी टी डीचा अर्थ काय येणार टी कुठे आहे डॉलर डॉलर म्हणजे टी टी ग्रेटर दॅन डी आणि एफ एच याचा अर्थ काय येणार एफ डॉलर एच डॉलरचा अर्थ ग्रेटर दॅन एफ ग्रेटर दॅन एच पण आता जर तुम्ही बघितलं एच इथे आहे एच इथे आहे टी इथे आहे डी इथे आहे काय करणार मी चेंज करतो ट्विस्ट करतो म्हणजे काय करतो एफ एच आधी लिहितो हे बघा एफ ग्रेटर दॅन एच आधी लिहिलं नंतर एचच्या शेजारी मला एच लिहायचं आहे हा एच इथे बघा एच लेस दॅन ऑर इक्वल टू डी हा लिहिला आता डीच्या शेजारी मला डी पाहिजे पण डी च्या शेजारी डी येऊ नाही शकत आहे कारण इथे टी आहे मग मी काय करतो टी ग्रेटर दॅन डी आहे ना तर मी काय करतो डी साईन चेंज करतो टी डी लेस देन टी करतो आणि इथे लिहितो डी लेस देन टी बघा सेम आपण जो प्रकार क्रमांक दोन पाहिला होता आता हे सगळं शेजारी शेजारी आलंय आणि याला एकच लिहिणार मी मग काय लिहिणार बघा एफ एफ, एफ ग्रेटर देन एच लेस दन इक्वल टू डी लेस बघा लक्षात येते का आणि मग याच्यानुसार आपण निष्कर्ष शोधूयात बघा पहिला अनुमान काय आहे पहिलं अनुमान आहे एफ डॉलर डी आता एफ डॉलर डी डॉलरचा अर्थ काय दिलाय बघा एफ ग्रेटर दॅन डी एफ ग्रेटर दॅन डी आहे का बघा एफ आणि डी चिन्ह उलटसुलट होत आहेत निष्कर्षच येत नाही म्हणून पहिला निष्कर्ष चुकला टी हॅशटॅग एफ हॅशटॅगचा अर्थ काय आहे ग्रेटर दॅन इक्वल टू टी ग्रेटर दॅन इक्वल टू एफ बघा टी इथे आहे एफ इथे आहे चिन्हांची दिशा बघा दोन चिन्ह या दिशेने आहेत एक चिन्ह पलटलं चुकलं दुसरा निष्कर्ष पण चुकला तिसरा बघूया डी डॉलर एफ डी डॉलरचा अर्थ काय बघा ग्रेटर डी ग्रेटर बघा डी इथे आहे एफ इथे आहे एक चिन्ह इथे चाललं एक चिन्ह इथे चाललंय हे पण चिन्ह पलटलं हे पण चुकलं म्हणजे माझं काय मत आहे एफ आणि डी हे करण्यापेक्षा याचा अर्थ काय आहे हे करण्यापेक्षा एफ आणि डी मध्ये रिलेशन येते का बघा ना नाही येत आहे चिन्ह पलटतात नंतर टी आणि एफ मध्ये रिलेशन येते का बघा ना टी इथे एफ इथे चिन्ह पलटत आहेत डी आणि एफ मध्ये बघा डी इथे एफ इथे चिन्ह पलटत आहेत म्हणजे तुम्हाला हे सोडवण्याची पण गरज नाहीये तिघांची चिन्ह पलटतायत म्हणून तिने निष्कर्ष येणार नाही पर्याय क्रमांक एक एकही सत्य नाही बघा किती सिंपल आहे आणि बऱ्याचशा वेळेला असेच प्रश्न विचारले जातात की चिन्ह डायरेक्ट पलटतात की नाही सिंपल सांगा म्हणून याची वारंवार प्रॅक्टिस करा बरेचसे प्रश्न आहेत तो आयबीपीएस परीक्षा असू द्या सरळ सेवा असू द्या कोणती परीक्षा असू द्या राज्यसेवा एस सी कंबाईंड कोणती परीक्षा प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये जर अशा प्रकारचा प्रश्न विचारला तर या चार टाईपच्या बाहेर जात नाही आणि मी दिलेली ट्रिक लागणारच तंतोतंत जुळते व्यवस्थित लक्षात येते का सगळ्यांना तर या पद्धतीने प्रॅक्टिस करा स्मार्टली अभ्यास करा आणि हा टॉपिक का घेतला कारण बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया आल्या बऱ्याच जणांचे कमेंट्स आल्या की सर हा टॉपिक खूप अवघड जातोय की चांगल्या ट्रिकने हा टॉपिक घेऊन या म्हणून हा टॉपिक घेऊन आलोय आणि तुमचं प्रेम मी नेहमी सांगतो तुमच्या कमेंट्स तुमचं प्रेम याने अक्षरशः खरंच भारावून जातो असेच प्रेम करत राहा